हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील नऊ पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंगच्या एक्झामला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण विद्यार्थी मित्रांनो कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन सेशनच्या माध्यमातून भेटतो आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2024 जी तुम्हाला माहिती आहे 1 डिसेंबरला होणार आहे, ज्यामध्ये सीसॅटचा अप्रोच काय असला पाहिजे, शेवटच्या 30 दिवसांचं नियोजन आपण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हे आज आपण सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे युट्यूबवर डेली क्लासेस होतात 5 वाजता, ज्यामध्ये आपण हे प्रश्न केले पाहिजे जी सिरीज सुरू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार जॉईन करायला विसरू नका. जे येणाऱ्या एमपीएससी ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेसाठी उपयुक्त असणार आहे, आणि त्यामध्ये जे काही आपण क्वेश्चन्स घेतो आहे ज्याची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल म्हणजेच मकरंद सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला डेली ती पीडीएफ भेटणार आहे. तर तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी जॉईन होऊन जायचं आहे आणि जे काही क्वेश्चन्स आपण घेतोय त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथून मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सीसॅटचं लास्ट 30 डेजचं नियोजन कसं असलं पाहिजे हे आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेऊ. म्हणजे बघा, आता सीसॅट इथे आपल्याला जरी स्कोरिंग नसलं तरी क्वालिफाईंग आहे, आणि क्वालिफाईंग म्हटलं की प्रत्येक जण खूप याला हलक्यात घेतात. पण मी तुम्हाला सांगतोय की जेव्हापासून सीसॅट क्वालिफाईंग झालं आहे तेव्हापासून त्याची लेवल थोडी वाढलेली आहे, ठीक आहे. मग आता बघा, जिथे आपल्याला 80 क्वेश्चन्स असतात, 80 क्वेश्चन्स, तर 80 क्वेश्चन्स पैकी आपल्याला किती 27 क्वेश्चन्स करेक्ट करायचे आहेत, म्हणजेच तिथे आपल्याला 33.33% मार्क्स घ्यायचे आहे क्वालिफाईंग साठी. ठीक आहे, मग आता बघा, जर आपल्याला क्वालिफाईंग करायचं आहे तर मग आता हे 30 डेजची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करणार की पहिले जे 10 दिवस आहे, म्हणजे आता मी याला आजचा जरी 26 तारीख असेल तरी मी याला असं कन्सिडर करतोय की 1 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर आपण स्ट्रॅटेजी आखतोय, ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्ही आता इथे काय करायला पाहिजे, सर्वप्रथम तुम्ही ह्या 10 दिवसात एक ओव्हरऑल रिव्हिजन करायला पाहिजे. फर्स्ट 10 डेज जे काही तुम्ही नोट्स बनवलेले आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ताच्या आणि बुद्धिमत्ता त्याची पहिल्या 10 दिवसात रिव्हिजन करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे 10 दिवसात रिव्हिजन होईल का, या सहज शक्य आहे. जर तुम्ही डेली 2 तास जरी देताय, डेली 1 तास अंकगणित आणि डेली 1 तास बुद्धिमत्ता, जर ह्या पद्धतीने तुम्ही जर याला रिवाईज केलं, आणि म्हणजे काय इथे आता आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये करत नाही बसायचं, कारण ऑलरेडी तो पार्ट आपला झालेला आहे, फक्त आपल्याला रिवाईज करायचा आहे. तर 3-3 जरी तुम्ही टॉपिक घेतले, आणि टोटल मी जर म्हणतोय की 3 नाही 2 जरी टॉपिक घेतले रोजचे, तर 10 दिवस जर गेले तर 20 टॉपिक्स होतात, आणि तुम्हाला माहिती आहे की 20 टॉपिक्स आहे त्यामध्ये. आणि इथे पण 10 दिवस जरी गेले तुम्ही तरी 20 टॉपिक्स होईल, ठीक आहे. म्हणजे रोजचे 2-2 टॉपिक करायचे एका तासात पॉसिबल नाही आहे का, तुम्हाला वाटते पॉसिबल आहे. या पद्धतीने जर तुम्ही पहिले 10 दिवस जर या पद्धतीने केलं तर बघा काय होईल, कारण नंतरचे जे उरलेले 10 दिवस आहेत, नंतरच्या 10 दिवसामध्ये फक्त आणि फक्त जे नेक्स्ट 10 डेज आहे, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 2018 पासूनचे ते 2023 पर्यंतचे पीवायक्यू करायचे आहे फक्त, ठीक आहे. आता पीवायक्यू मध्ये काय, तर पीवायक्यू मध्ये सगळंच करायचं आहे, म्हणजे ज्यामध्ये आपला कम्प्रेन्शनचा पार्ट आला, ठीक आहे. रोज एक एक पेपर जरी लावला तरी त्याचा अनालिसिस दुसऱ्या दिवशी, या पद्धतीने जरी तुम्ही केला तरी हे 5 पेपर 10 दिवसात आरामात होऊन जाईल, बरोबर आहे. कम्प्रेन्शन, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे
डिसिजन मेकिंग आणि त्याच्यानंतर तुमचं अंकगणित म्हणजेच क्वांट अँड रिझनिंग. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही गेला म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की क्वेश्चनची लेवल कशी आहे, मागच्या वर्षी क्वेश्चन कसे आले होते, ठीक आहे, म्हणजे क्लॅरिटी होऊन जाईल, क्वेश्चनचा पॅटर्न समजेल तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यासाठी आपण पीवाय क्यू अनालिसिस केलं पाहिजे, करेक्ट आहे, क्वेश्चन पॅटर्न अनालिसिस. आणि नंतरचे जे उरलेले तुमचे 10 दिवस आहे, ठीक आहे, तर मला असं वाटते त्यामध्ये 10 दिवसात तुम्ही फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज, कारण तुमचा पीवाय क्यू पण झाला, तुमची रिव्हिजन पण झाली, तर हे 10 दिवस म्हणजे तुमची जी स्कोरची लँडिंग आहे, म्हणजे जे काही तुम्ही क्वेश्चन पिक करतात, म्हणजे तुम्हाला इथे क्वेश्चन्सचं कोणतं सिलेक्शन करायचं आणि कोणते स्किप करायचे याची तुम्हाला क्लॅरिटी येईल, लक्षात आलं. म्हणजे नेक्स्ट 10 दिवस टेस्ट सिरीज आणि अनालिसिस, अनालिसिस होणं खूप महत्वाचं आहे, आणि अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या पद्धतीनं तुम्ही जर अप्रोच केला तर तुमचं 30 दिवसामध्ये प्रॉपर, बघा इथं काही खूप असं जास्त आपल्याला बोलायचं नाही, अप टू द पॉइंट आपण बोलतोय, नेहमी तुम्ही सेशन माझे बघितले असाल, जे कामात आहे तेवढंच बोलून आपण सेशन संपवतो, ठीक आहे. तर 30 डेजचं या पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलं, म्हणजे कसं बोललोय मी, पहिले 10 दिवस काय करायचं, अंकगणित आणि बुद्धिमत्ता पहिल्या 10 दिवसात रिव्हिजन करायचे, मग याच्यात पॅसेज आले सगळं, मग तुम्ही तुम्हाला जे जे वाटते, कारण पॅसेज समजा इथे नाही करताय, जरी तुम्ही पीवाय क्यू चे जरी कम्प्रेन्शन जरी केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे, म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी येईल, ठीक आहे. नंतरचे 10 दिवस 2018 ते 2023 पर्यंतचे पीवाय क्यू तुम्ही घ्या, ठीक आहे, त्याला कम्प्लीट करा. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उरलेले जे शेवटचे 10 दिवस आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज आणि अनालिसिस असू द्या, ठीक आहे. आणि सोबत सोबत बघा, जसं मी तुम्हाला माहित आहे की 6 वाजता, ज्यांना माहिती नसेल, 6 वाजता आपल्या टेस्टबुक या ॲपवर, म्हणजेच आपल्या टेस्टबुक या प्लॅटफॉर्मवर आपण डेली सोमवार ते शुक्रवार डेली आपण पीवाय क्यूचा अनालिसिस घेतो. तर तुम्हाला जर ट्रिक्सच्या माध्यमातून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे जर बघायचं असेल तर तुम्ही सेशन जॉईन करू शकता, फक्त तुम्हाला टेस्टबुक ॲप डाउनलोड करावा लागेल आणि त्यानंतर मला ह्या नंबरवर तुम्ही मेसेज टाका व्हॉट्सअपवर, ठीक आहे. बॉईजचा ग्रुप वेगळा आहे आणि गर्लचा ग्रुप वेगळा आहे, व्हॉट्सअपवर मेसेज टाका, ठीक आहे. तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो विद्यार्थी मित्र, ठीक आहे, आणि त्यानुसार आपण ते सेशन्स करत चालू, म्हणजे त्याचाही तुम्हाला एक फायदा होईल, सोबत सोबत हे पण तुम्ही चालू असू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे कंबाईन जर तुम्ही टार्गेट करत असाल एक्झाम, तर कंबाईनसाठी आपली एक नवीन बॅच सुरू होणार आहे, ती नवीन बॅच आपली सुरू होत आहे 4 नोव्हेंबरपासून आणि एक्झाम येतपर्यंत, म्हणजेच आपली जी जानेवारीला एक्झाम आहे तिथपर्यंत ती बॅच प्रॉपर पद्धतीने डिटेलमध्ये संपणार आहे. म्हणजे जर जे कंबाईनचे पोरं टार्गेट करत असेल की ज्यांना आपली पेड बॅच पाहिजे, तर त्यांनी नक्कीच लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की ही बॅच कशी एनरोल करायची, त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला सारथी बॅच भेटेल किंवा एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी प्री मेन्स बॅच भेटेल, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल, जॉईन नाव करायचं, जॉईन नाव केल्यानंतर अप्लाय कोडमध्ये जाऊन मकरंदा हा कोड तुम्हाला टाकायचा आहे, ठीक आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला हे सगळे फॅसिलिटीज तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. एनरोल लगेच करा आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार सुद्धा आपण एक बॅच सुरू केलेली आहे, जी राज्यसेवा 2025 आपण टार्गेट करतोय, यशोदय 3.0 बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला 10 अधिक व्हिडिओ कोर्सेस, 500 अधिक लाईव्ह क्लासेस, 300 अधिक अभ्यासाठी नोट्स, 500 अधिक मॉक टेस्ट, 1000 अधिक सराव प्रश्न आणि प्रिंटेड स्टडी मटेरियल सोबत एमपीएससी मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा आणि तुम्हाला 10 बुक सुद्धा भेटणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे जॉईन करायचं असेल तर तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन 18 ते 20 हजारात आणि ह्या सगळ्या फॅसिलिटी सुद्धा भेटणार आहेत. काही अडचण असेल, एनरोल करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही ह्या नंबरवर मला मेसेज करा, ठीक आहे. राज्यसेवेची जर बॅच घ्यायची असेल आणि राज्यसेवेचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं असेल तर, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता इथे थांबावं लागेल, पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच गाईस. Thank you very much. Yes.